मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नांदेडमध्ये भाजपकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भाग्यनगर परिसरात फटाके वाजून पेढे वाटत भाजप पदाधिकाऱ्यांनी एक शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी देखील केली। आता भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याने कार्यकर्ते चांगलेच आनंदी झाले आहेत। या कार्यकर्त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषाची घोषणाही देण्यात आली। यामध्ये महानगराध्यक्ष प्रवीण साले, विजय गंभीरे, बाळू खोमणे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। 2019 विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सेना युतीने बहुमत मिळवलेले असताना देखील श्रीमान उद्धव ठाकरे यांनी अभद्र, अनैसर्गिक, अनैतिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली। ती युती आज संपुष्टात आली। महाराष्ट्राचं वाटोळं झालं, हिंदुत्वाचं नुकसान झालं, पण हिंदुत्वासाठी, हिंदुत्व विचारासाठी आदरणीय एकनाथ शिंदेंनी बंड केलं। 39 आमदार त्यांच्यासोबत गेले, 54 39 आमदार घेऊन हिंदुत्वासाठी मंत्र्यांनी राजीनामा देऊन 8 मंत्र्यांनी जी पदं सोडली ही भारताच्या राजकारणातली एकमेव घटना आहे। अन्य राज्यांमध्ये आणि आपल्या राज्यात मंत्रिपदासाठी बंडखोरी करणारे अनेक लोक होते, पण मंत्रिपद त्यागून देखील हिंदुत्वासाठी यलगार पुकारणारे एकनाथ शिंदे हे खरे हिंदुत्ववादी निघाले। आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 5 काम केल्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांना अवदसा आठवली आणि त्यांनी अभद्र आणि अनैतिक युती केली। शरद पवारांच्या नादी लागू लागून भ्रष्टाचाराची भजवतपुरी माजवली। नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, करुणा मुंडे, पूजा चव्हाण, दिशा सालियान, कंगना राणावत, पालघरची हत्या, अनेक प्रकरणांमध्ये हे सरकार दोषी असून हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार शिवसेनेने गमावलेला आहे। करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी 10 राज्यसभा, 20 विधान परिषद आणि उद्या 30 रोजी त्याच्या आदल्या रात्रीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं। आदरणीय अमित शहा, आदरणीय हिंदू हृदय सम्राट नरेंद्र मोदीबद्दल अपशब्द काढणारा उद्धव ठाकरेला नामुष्कीरी पत्करावी लावली। सभागृहात ते जाऊ शकले नाहीत, आपल्या सहकार्याला तोंड दाखवू शकले नाहीत, त्यांना राजीनामा राज्यपालाकडे पाठवावा लागला। एवढी दुर्दैवी परिस्थिती हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या पुत्रावर आली, ती केवळ मोहामुळे, सत्तेच्या नशेमुळे, भ्रष्टाचारामुळे, स्वार्थामुळे, बरबटलेल्या गलिच्छ राजकारणामुळे, शरद पवारांच्या नादी लागल्यामुळे या सत्तेचा अंत झाला। हा अंत आम्हाला पाहायचा होता। संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव जर आधीच केलं असतं तर एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं। पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून मी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करतो, करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो, हिंदुत्वासाठी बलिदान देणाऱ्या त्या 39 आमदारांचं अभिनंदन करतो ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला। ते खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे पाईक आहेत, त्यांचं अभिनंदन करतो। आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा देश निश्चितच अग्रेसर होईल। आपल्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदी, आदरणीय अमित शहाजी, आदरणीय JP नड्डा, आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलाचं भरपूर अभिनंदन करतो, त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो।